नमस्कार, 100 दिवस 100 राजकारण ही आपल्या सिरीज मध्ये आज जे राजकीय व्यक्तिमत्व आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ते व्यक्तिमत्व म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार म्हणजे अर्थातच संतोष बांगर। नमस्कार, मी अनिकेत अवताडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या 100 दिवस 100 राजकारण या सिरीज मध्ये। संतोष बांगर यांनी आपल्या राजकारणाची जी सुरुवात केली ती म्हणजे नगरसेवक पदापासून। त्यांनी नगरसेवक म्हणून काम करत असताना त्यांनी वाढवलेला आपला जनसंपर्क आणि त्याचबरोबर कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी आपलं राजकारणात बनवलेलं आपलं वजन, राजकारणात मिळवलेली आपली ओळख ही त्यांची महत्वाची एक शिदोरी आहे। संतोष बांगर यांनी 2019 हिंगोलीतील कळमनुरी विधानसभा मतदारसंघात ते उभा राहिले शिवसेनेच्या तिकीटावर आणि ते निवडून आले। त्यांनी लढवलेली ही पहिलीच विधानसभेची निवडणूक आणि त्यात त्यांना विजय मिळाला शिवसेनेच्या तिकीटावर। हे त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्याचे शिवसेनेचे ते प्रमुख आहे। संतोष बांगर यांनी ज्यावेळेस शिवसेनेचे 2 गटात विभागणी झाली त्यावेळेस त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी उद्धव ठाकरे या गटातून बाहेर पडत त्यांनी एकनाथ शिंदे या गटाला त्यांनी जॉईन केलं। संतोष बांगर यांची असलेली राजकारणातली ही सुरुवात म्हणजे त्यांचं असलेलं हे कवळं राजकारण आणि ह्या कवळं राजकारणात येणारा काळ त्यांचं पुढचं राजकीय अस्तित्व ठरवणार। संतोष बांगर एका शेतकरी कुटुंबातून येतात आणि त्यांनी कोविड काळात केलेलं त्यांनी काम ते देखील उल्लेखनीय आहे। त्यासाठी की कोविड काळात त्यांनी जे रुग्ण त्यांना रेमडेसिवीर उपलब्ध व्हावं त्यासाठी त्यांनी आपली 50 लाखांची जी FD होती ती त्यांनी मोडली आणि आपल्या मतदारसंघातल्या लोकांचा त्यांनी मदत करायला त्यांनी ते पुढे आले आणि त्यांनी मतदारसंघातल्या लोकांची काळजी देखील घेतली। ते ही 2024 विधानसभेची निवडणूक त्यांच्यासाठी महत्वाची ठरणार आहे आणि शिवसेनेच्या 2 गटात झालेली विभागणी हा देखील एक एक्स फॅक्टर आहे। धन्यवाद।